पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी अयोध्या दौरा करतील. विविध विकास कामांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकार्पण करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्या दौरा करणार आहे. 22 जानेवारीला उद्घाटन सोहळा आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येचा दौरा करतील. शनिवारी मोदींचा हा अयोध्या दौरा होणार आहे. विविध विकास कामांचं लोकार्पण सुद्धा मोदींच्या हस्ते होईल. याच संदर्भात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी अयोध्येतून घेतलेला आढावा आपण पाहूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अयोध्यामध्ये येत आहेत. उद्या सकाळी 11 च्या सुमारास जे आहेत ते याच अयोध्यातील रेल्वे जंक्शनच्या उद्घाटनासाठी आणि अयोध्येमध्ये होत असणाऱ्या वाल्मिकी येथील विमानतळाच्या उद्घाटनासाठी जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. आणि आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती सध्या तयारी याच ठिकाणी सुरू असलेली आपल्याला दिसते. खरं तर आपण गेल्या काही दिवसांपासून देशभरामध्ये पाहतोय तर अयोध्यातला जो माहोल आहे तो माहोल बदललेला पाहायला मिळतोय. याचं कारण म्हणजे अयोध्येमध्ये होत असलेलं रामाचं मंदिर आणि या राम मंदिरासाठी जगभरातून जे आहेत ते नागरिक आता अयोध्येमध्ये येत आहेत आणि यामुळेच जी आहे ती अयोध्येतली सगळी स्थिती जी बदललेली पाहायला मिळते. अयोध्येमध्ये आता जे आहे ते भव्य आणि दिव्य प्रकारचं अशा प्रकारचं जे आहे ते रेल्वे स्टेशन जे आहे ते पाहायला मिळतं आणि या रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून राज्यभरातीलच नव्हे तर देशभरातील नागरिक जे आहेत ते या ठिकाणी येतील आणि त्यांच्या माध्यमातून जे आहे ते रामाचं दर्शन घेतलं जाईल अशा प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आपण जर पाहिलं तर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय आणि या परिसरामध्ये सध्या छावणीचं सुरू झालेलं पाहायला मिळत आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मोदींचे पोस्टर्स देखील लावण्यात आलेले आहेत. 2 ट्रेनचं जे आहे ते लोकार्पण या ठिकाणी होणार आहे. त्यामध्ये 6 वंदे भारत एक्सप्रेस इथून सुटणार आहेत तर 2 अमृत भारत ट्रेन ज्या आहेत त्या याच ठिकाणाहून सुटणार आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदींचा हा आजचा जो उद्याचा जो आयुक्त दौरा आहे तो महत्वाचा मानला जातोय आणि या दौऱ्याची तयारी जी आहे ती व्यवस्थित झाली आहे का ही तयारी पाहण्यासाठी जे आहेत ते आता स्वतः काही वेळापूर्वी जे आहेत ते राज्याचे उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील आलेले होते आणि त्यांच्या माध्यमातून देखील जी आहे ती या सगळ्या तयारीची पाहणी सध्या केलेली आहे आणि उद्याचे नियोजन कशा प्रकारे असणार आहे याचा आढावा देखील त्यांनी घेतलेला पाहायला मिळतोय. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या.